Play Sit and Go tournaments 24/7 only on Ace 2/3. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. यानंतर मी पुढच्या मनोगतासाठी सुमित्राताई आपल्याला विनंती करेन की आपल्या सत्कार समितीच्या अध्यक्षा या नात्याने सुद्धा, लोकसभेच्या माजी अध्यक्षा या नात्याने सुद्धा आणि एकूणच बाबासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या अनेकांपैकी आपणही आहात, आपले आदराचे शब्द आज आपण व्यक्त करावेत. शिवभक्त, आवाज येतोय? येतोय, मला समजत नाही. बाबासाहेबांच्या चरणी नमस्कार करते बाबासाहेब. आणि असं नाव आता कुणाची नावं नाही घेत, पुष्कळ वेळा घेतली गेलीत कारण थोडक्यात अटकूया. आणि आपण इथं सर्व उपस्थित आणि जे जे कोणी याच्यावर पाहतात ते सर्व शिवभक्त पण आणि कुठे ना कुणे बाबासाहेबांचे पण भक्तच झालेत आता सगळे, अशी सर्व माणसं. आज मी असं म्हणेन आपल्याला, आपण इथे जे उपस्थित आहोत, माननीय बाबासाहेबांनी 100व्या वर्षात पदार्पण केलंय, त्यांच्या अभिनंदनापेक्षा सुद्धा मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट. आज आपण इथे एक संकल्प घेण्यासाठी चढू काय, तो संकल्प दिन म्हणून उपस्थित आहोत. त्यांनी काही स्वप्न पाहिलं, त्यांनी शिवप्रभूला शिवमहाराजांना त्यांच्या संकल्पांना त्यांनी केलेल्या पराक्रमाला त्यांनी स्वराज्याची केलेली स्थापना आणि ही सर्व इतिहास मला सतत लोकांच्या डोळ्यासमोर ठेवायचं आहे, कारण पुढचं राष्ट्र आपल्याला घडवायचंय ही खरी त्यांची मनापासूनची इच्छा. आणि त्या कल्पनेतून त्यांनी सतत 100 वर्ष प्रयत्न करून आणि ह्या शिवसृष्टीची रचना व्हावी हा त्यांनी घेतलेला संकल्प. कारण प्रत्येक वेळेला, अनेक वेळेला ते मला पण भेटलेत, आपल्याला पण सगळ्यांना भेटलेत आणि प्रत्येक वेळेला त्यांनी हेच सांगितले, डोळे मिटणार नाही आम्ही, जोपर्यंत शिवसृष्टी साकार होणार नाही तोपर्यंत मला विश्रांती नाही, हा त्यांचा संकल्प आहे. म्हणून आज जेव्हा ते 100व्या वर्षात पदार्पण करतात ते, तेव्हा आपल्याला त्यांच्या, जसं सांगितलं जगदीशजींनी की जेव्हा आपण त्यांचा समारोह करू, शतकपूर्तीचा समारोह करू, त्यावेळेला कुठेतरी काहीतरी त्यांच्या संकल्पाप्रत पोचण्या इतकं तरी आपण त्यांच्यासमोर घडवून दाखवायचे, करून दाखवायचे, कर्तृत्व आपलं पण दाखवायचे, याच्यासाठी आज आपण एक प्रकारे संकल्प घेण्यासाठी म्हणून उपस्थित आहोत. आणि त्या दृष्टीने मी या समितीची अध्यक्ष म्हणून आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मला खात्री आहे की आपण सगळे मिळून हे करू, कारण त्यांनी जे स्वप्न, आत्ता कोणतरी म्हटलं की परमेश्वराप्रत जातात ही माणसं किंवा भक्त आपण त्याचे, पण भक्त म्हणजे तसं नाही. एखाद्याला देव बनवणं फार सोपं, मी नेहमी म्हणते देव बनवणं फार सोपं असतं, कारण काय हो, त्याला देव म्हटलं की त्याला देवाऱ्यात ठेवा, आपण नमस्कार करा, भक्त बना आणि मागायला मोकळे की बाबा तू तर देव म्हणून तू सगळं करू शकला, दे आता आम्हाला. पण तोचसुद्धा सांगतो जसं प्रभू रामचंद्र म्हणायचे की मी दशरथ पुत्र राम आहे, तसंच शिवबाराजे आणि त्यांची जी इथे लिहून ठेवलेलं आहे, प्रतिपत चंद्र रेखे व वरदिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राम, प्रतिपत चंद्र रेखे वाढायचे ती वरदिष्णू आहेत. हे सगळं आपल्याला पण करायचे, शिवबाराजांनी करून दाखवले, देव नाहीत ते, मनुष्य होते, मनुष्य हा पराक्रम करू शकतो. आणि म्हणून बाबासाहेब सतत तेच सांगतात आहे आपल्याला, त्यांचं शिवचरित्र मांडण्याच्या मागे हाच उद्देश आहे की जे रामदासांनी पण संभाजीला सांगितलं होतं. मला त्यांचा एकच शब्द आणि असं वाटतं आठवा, शिवरायाचा आठवावा, साक्षेप, साक्षेप शब्द. ज्ञानेश्वरीही वाचा, दासबोधही वाचा, बाबासाहेबांची भाषण ऐकली की साक्षेप फार मोठा शब्द आहे हा, पण हा लक्षात ठेवायचा आहे आपल्या आपल्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. आणि आजसुद्धा राजनीती करा, समाजकारण करा, पण शिवराजांनी सांगितलं होतं किंवा रामदासांनी सांगितलं की शिवाजीने जे स्वराज्य, मी आज जिथे उभी आहे सुरुवातीला म्हणणार होते की कदाचित माझं मराठी कसं काय, महाराष्ट्र कन्या आहे,
पण आता हो गेले जवळजवळ 50 वर्षापेक्षा जास्त तुम्ही मला सासरी पाठवलं मध्य प्रदेशामध्ये. आणि नुसतं मध्य प्रदेश नाही, मग पुढपर्यंत दिल्लीत जास्त आयुष्य गेलं. पण सासर बाहेर दोन्ही जोडायचं. आज इथे मी एक गोष्ट सांगते जी उपस्थित आहे ना, ती केवळ महाराष्ट्र कन्या म्हणून नाही, बाबासाहेब स्वतः त्यांनी संपूर्ण हिंदुस्थान पालथा घातलाच आहे. तिथे प्रत्येक ठिकाणी शिवचरित्र पोचवलंच आहे, परत परत पोचवले, परत परत मांडलंय, परत परत शिवराजांचा पराक्रम सांगितलाय, आठवण करून दिली. आणि नुसतं हिंदुस्थान नाही, परदेशात जाऊन सुद्धा, म्हणजे अखिल विश्वामध्ये एक प्रकारे हा झेंडा फडकवलाय, सांगितले. पण तो कसा फडकतो हे सांगितलंय त्यांनी जास्त करून. आणि म्हणून मला असं कुठेतरी वाटतंय की शिवबाराजांचे पंतप्रधान पेशवे हे त्यावेळेला सेनापती, त्या सेनापतींचे आम्ही सगळेजण तिकडचे सरदार, आम्ही म्हणजे आम्ही त्यांच्या प्रदेशात राहणारे, मोहकर असो, शिंदे असो, भोसले असो, पवार असो, आणि शिवबाराजांनी ज्यांना तयार केलं ते छत्रसालसुद्धा, बुंदेलखंड, ते पण मध्य प्रदेश उत्तर प्रदेशात येतं. की शिवबाराजांनी सांगितलं माझ्या याच्यात नोकरी चाकरी करून काही उपयोग नाही, सरदार बनून काय करशील, तुझं राज्य निर्माण कर, फार मोठी झेप आहे आपली. म्हणून छत्रसालाला पाठवलं, त्याच्या मदतीला मग पेशवे पण गेले नंतर. पण ते छत्रसाल, त्याच्या पुढे राणी झाशीची झाशी, आणि मग पुढे पानिपतापर्यंत आपण पोचलो, जो सदाशिव भाऊचा पराक्रम, सगळं सगळं. तर कुठेतरी ये सब कुछ साथ में लेकर के आज मैं यहाँ आई हूँ, ऐसा मैं कहूँ. आणि म्हणून एवढंच सांगू इच्छिते की हे जे शिवराजांचं चरित्र सतत आपल्या डोळ्यासमोर बाबासाहेबांनी ठेवलंय, ते जसं रामदासांनी सांगितलं होतं, त्यांनी हे सांगितलं होतं, महाराष्ट्र राज्य वाढवावे इकडे तिकडे नाही बरं का बाळानो. मी थोडं बाळांनी म्हणायचं हिंमत करते, मी पण 80 वर्षाची झाले आता, समोर बसलेत तर महापौर तरुण, इकडे तिकडे नुसतं नाही, मग ते इकडे तिकडे चोहीकडे महाराष्ट्राच्या बाहेर नाही जात. त्यांनी जिकडे तिकडे म्हटले. आणि ते कसं होईल तर आठवा तुम्ही, त्यांचा साक्षेप पण आठवा, आणि त्यांची सलगी देणे हा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्यांचे मावळे ज्यांना त्यांनी हाताशी धरले, सामान्य माणसं आहेत, जातपात कुणाची नाही विचारली, सगळ्यांची एकच पाती काय, तलवारीची पाती काय तुमची, आणि ती पाती स्वराज्याच्या करडी लावायची. हे सलगी देणे, हे सगळ्यांना एकत्रित करणे, आणि मग आम्ही जसं महाराष्ट्राच्या बाहेर बसून महान राष्ट्र पाहायला सुरुवात केली, हे महान राष्ट्र घडवायचे बाबासाहेबांची हे स्वप्न आहे सतत. शिवाजीचं चरित्र त्यांनी उगाच हाताशी नाही धरले, नुसतंच ते काव्य नाही आहे की अगर शिवबान होते सुन्नत होती सबकी वगैरे आहेच, पण हे का झालं तर शिवबाची सलगी देणे, शिवका त्यांचा साक्षेप, त्यांचा पराक्रम, आणि त्यांनी माणसं घडवली, ती कमाला लावली, सर्वांना एकत्रित कुठेतरी केले, प्रत्येकाच्या मनामनामध्ये एकच भाव उमटवला आहे. आता जास्त मला एवढ्यासाठी बोलायला नको आहे की जे जे विनयजी तुम्ही तिथे बोलत होता, आणि मला असं वाटलं अरे माझ्या जे जे मनात ते यांच्या वचनात उमटते, त्याचं कारण एकच आहे, आम्ही एकाच मुशीत तयार झालेली माणसं आहोत. ही एक मूस महत्त्वाची आहे. मला विनयजी शेवटी एवढंच सांगते, जास्त वेळ नाही येते, पण तुम्ही एक बोलता बोलता जे बोललेत ना, कालपासून आम्ही विचार करतो आहे, आठवत आहे का बसून सगळेजण, की हे कसं बाबासाहेबांची सृष्टी, एका गोष्टीची जरी निर्मिती एक चरण पुढे टाकायचा म्हटला तरी 25 करोडपेक्षा लागणार, सगळं 325 करोडचं काम कसं होणार. आणि तुम्ही आत्ता मला आठवण करून दिली, अहो 100 करोडचा देश आहे आपला, 100 करोडचा, आणि त्यातल्या काही लाख लोकांनी सुद्धा असा विचार केला
माझे कमाईचे म्हणून 1 लाख जरी मी देतो म्हटलं तरी काही काम होऊ शकते. हे काम आपल्याला करायचं. मोठ्यांनी ज्यांनी जे देऊ शकते त्यांनी तर जितकं देऊ शकतो तितकं द्यायचं. आणि मग माझ्या मनात आलं तुमची कल्पना खूप छान आहे. आम्ही इतके वर्ष राजनीती केली आणि मग ती राजनीती केल्यानंतर नक्कीच मी आज इथे उभं राहून म्हणू शकते स्वच्छ राजनीती करण्याचा प्रयत्न केली. पण जसं होतं आजकाल त्याच्यावर खूप बोललं जातं पेन्शन मिळावी नाही मिळावी राजनीती. पण मी हे म्हणेन अहो स्वच्छ राजनीती करायची सगळं बाजूला ठेवायचा व्यवस्था आहे आणि मग नंतर पेन्शन किंवा काही मिळालं तर वाईट का वाटतो. आता मी जशी आहे मला पेन्शन मिळते बरं वाटते थोडीशी का होईना. मग त्या पेन्शनमधून आज मी इथे म्हणते अध्यक्ष म्हणून खरी सच्च्या कमाईची पेन्शन त्यातले 1 लाख रुपये मी दिली. कारण ही जी कल्पना आहे ही पुढे मोठी कल्पना आहे. मी तुमचं काही कमी नाही करत आहे. ज्यांना करोड देण्यासारखे आहेत त्यांनी मनापासून द्यायचेत. मनापासून हा शब्द आहे कारण आणि आज इथे तो होऊ पण शकतोय आहे. आपण कमवतोय कशासाठी देशासाठी. आपण कमवतोय कशासाठी आपली मुलं चांगली व्हावी म्हणून. त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी देऊन जायचं आहे. कारण आपण म्हणतो 7 पिढ्यांची कमाई पण 7 पिढ्यांचे सद्गुण पण हवेत. ते कोण देते पिढ्यांपिढ्याचे सद्गुण शिवबाराजे देतात. त्यांनी शिकवले सलगी द्यायची कशी. त्यांनी शिकवले साक्षेप कसा. त्यांनी शिकवले महाराष्ट्र राज्य वाढवायचं म्हणजे काय करायचं. स्वराज्य करून त्याचं सुराज्य करायचं ते कसं. आज आपल्याला तेच करायचंय. 75 वर्षाचं स्वातंत्र्य झालं. आज का ये संकल्प दिन है कि हम आपकी शताब्दी पूर्ति का समारोह जब कब करेंगे. हो सकता है 6 महीने में. कल हम बोल रहे थे 1 चरण 6 महीने में हो जाएगा. कोरोना को भी समाप्त करके एक बड़ा कार्यक्रम हम कर सकते हैं. 1 चरण कम से कम पूरा करेंगे ये कहने के लिए कि अगले चरण में कदम डालना है और स्त्री सृष्टि की कल्पना हमें साकार मूर्त रूप करना है तो ही हम आपके कहने लायक रहेंगे. यही आशीर्वाद दे दो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. शब्दाशब्दातनं त्यांचा आपलेपणा त्यांचं प्रेम आपल्यापर्यंत पोहोचत होतं आणि या संकल्प दिनाला आपणही सगळेजण उत्तम प्रतिसाद द्याल अशी आशा व्यक्त करते. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.